माध्यमाची असते ते आपल्याला धीर गंभीर तशीच वाटणार आणि कायम हसमुख असतात हे बोलतानाही संयम असतो वाटतानाही संयम असतो आणि वावरतानाही संयम असतो. तर मित्रांनो हे योगा आपल्याला फेस आणि इमोशन्सवर नियंत्रण करण्याची गरज असते. मग हे योगाचे प्राणायामाचे स्टेजेस कोणकोणते तिथे थोडक्यात आपण पाहू जास्त खुला जाणार नाही. यम पहिले यम यम म्हणजे रिस्ट्रेन्स म्हणजे संयम. नियम नियम म्हणजे ऑब्झर्वन्स साजरा करणं म्हणजे दाखवणं करून दाखवणं नियम. आसन यम नियम आसन आसन म्हणजे बॉडी पश्चर. आसन जे सुरू करतात का प्राणायाम करण्यापूर्वी काही लोक आसनानं सुरुवात करतात. धनुरासन वक्रासन तुमचं चक्रासन मकरासन हे जे आसन आहे एकशे आठ प्रकारचे आसन त्या आसनाने ते सुरुवात करतो आणि मग प्राणायाम. प्राणायाम म्हणजे रेग्युलेशन ऑफ ब्रेथ श्वासावर नियंत्रण. त्यानंतर प्रत्याहार म्हणजे अब्स्ट्रॅक्शन्स ऑफ सेन्स आपलं जे वागण्याची पद्धत आहे त्याच्यावर बंधन. काही बहीर वागणं नको स्वयं वागणं नको. त्यानंतर धारणा कॉन्सन्ट्रेशन तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढवतं. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार म्हणजे कमी आहार आहारावर नियंत्रण. धारणा म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. त्यानंतर ध्यान म्हणजे मेडिटेशन आणि समाधी सेल्फ रिअलायझेशन आत्मज्ञान. तर ह्या प्राणायामाचे टाईप्स याची एकमेकाची ओळख आपण करून घेऊया. ह्या प्राणायामाचे टाईप जे आहेत मित्रांनो ते आपण पुढे जाऊ. पहिल्यांदा येणार सूर्य भेदन प्राणायाम. तुमच्या बाहेर काही लोक करत असतील सूर्य भेदन प्राणायाम. याची मेथड बघा तुम्ही. ते हाताचा पहिला जो हात आहे तुमचा उजवा हात या उजव्या हाताने दोन बोटाला वाकवणे आशा पोशरमध्ये हात करणे. त्यानंतर ती जी अंगठा जो आपला अंगठा असतो आणि हे जे दोन बोटं असतात या चाचणीने नाक दाबणे. मग पहिला नंबर नागपुरी म्हणजे डाव्या बाजूनं नागपुरी उघडायची उजव्या बाजूनं दीर्घ श्वास घ्यायचा नागपुरी बंद करायची आणि मग दुसऱ्या बाजूनं श्वास. सूर्य भेदन प्राणायाम हे याचं पश्चिम दाखवलेलं. मग याचा काय फायदा होतो सूर्य भेदन प्राणायामाचा. हा सिग्नल प्राणायाम आहे. सिग्नल बाय ड्युरिंग दिस बॉडी टेम्परेचर रेजेस ड्युरिंग द विंटर सीझन. हा थंडी वाजते सूर्य भेदन जर तुम्ही प्राणायाम करत राहिला दोन मिनिट पाच मिनिट तर तुम्ही थंडीमध्ये तुम्हाला थंडीसुद्धा वाजत नाही कारण ते बॉडीचं टेम्परेचर कंट्रोल करतं रेज करतं उष्णता वाढवतं. म्हणजे बाय ड्युरिंग दिस बॉडी टेम्परेचर रेज ड्युरिंग द विंटर सीझन दिस इज टू बी डन अँड व्हेन एव्हर वी आर सफरिंग फ्रॉम कोल्ड इट इज टू बी प्रॅक्टिस. ज्यांना कायम सर्दी होत असेल सर्दीची ज्याला ॲलर्जी असेल किंवा ॲलर्जिक सर्दी ज्यांना त्यांची असेल अशा मी हा सूर्य भेदन प्राणायाम केला. ही याची मेथड आहे कमीत कमी पाच मिनिट आणि जास्तीत जास्त 15 मिनिटापर्यंत हे सूर्यभेदन प्राणायाम आपण केला पाहिजे. म्हणजे डाव्या बाजून दीर्घ श्वास घेऊन आतमध्ये श्वास वळणे दुसऱ्या बाजूने तो कुंभक आणि पूरक असा शब्द येतो प्राणायामामध्ये. कुंभक आणि रेचक थांबून कुंभक म्हणजे श्वास आतमध्ये वळणे रेचक म्हणजे थांबवणे आणि पूरक म्हणजे परत दुसऱ्या बाजूने तो श्वास वळणे. हे सूर्यभेदन प्राणायाम आपण केलं पाहिजे.
Canlandır vücayı planaya. Adı vücayı planaya mesela hiç tutra bakar ki şeydi. Uncalak şeydi. Vücayı planaya. Hiç mülde yer. Hiç vücayı planaya mı kırdı? Hiç vücayı planaya mı kısa? Ezem mancamaca talibe şeydi. Doğru şeydi. Ali Abla dilge söz yiyse, müce zora söz yiyse, çatıma canıysa, bu zora böyle vıçtı, reçim yiyse, müce tamaysa, hani pırat nakliyeni söyleyse. Asıl kıman dünya, bazı minik yılı peşi. Ucayi. Daha ucayi planlayamı. Gece metal kışı, hemidumal hatta sayıdı, yumurlu suda ucayi planlayamı kırdı. Tabii ki faydalı. Bu faydalı zilerden problem cihaz okanın hastaya. Faydalı zilerden problem. Ya uzayı planlayabilir durum biter. Canında limbulu savun kalıcı. Apıya bollamazı. Ek prakarsa marza veriyordu. Ek prakarsa asa dihit bana yedu. Mece savun kalıcı vardı. Onun जे लोक गायक असतात किंवा जे लोक स्टेज परफॉर्मर असतात आता आपण सुद्धा परफॉर्मन्स शिक्षक आहोत म्हणजे आपलं बोलण्याशिवाय काम नाही त्यामुळे हे लोक गायक असतील प्राध्यापक असतील शिक्षक असतील किंवा स्टेज परफॉर्मर करणारे लोक असतील तर हे नेहमी ऊर्जाही प्राणायाम करण्याचे पार्टिसिपंट असतात हे ऊर्जाही प्राणायामचे सायनस ज्या लोकांचा प्रॉब्लेम असतो डिसीज असतो या सायनसला ते कव्हर करतो ज्याही प्राणायाम पुढचा प्राणायाम आहे शीतकारी आता शीतकारी प्राणायामाचं बघा कसं आहे की आधी आपण जातावर जात ठेवायचे पुढचे जात सगळे दाखवायचे जातावर जात ठेवल्यानंतर आतमध्ये दाताने म्हणजे तोंडात श्वास घ्यायचा ज्याचे सेन्सिटिव्ह दाता असतील त्याला हिरड्यांचे प्रॉब्लेम असतील ज्या लोकांच्या हिरड्यामध्ये रक्त निघत असेल दाता तुटत असतील हमेशा तर अशा लोकांनी शेतकरी प्राणायाम केला पाहिजे शेतकरी प्राणायाम एकदम सोपा आहे मित्रांनो ते आधी दातावर जाऊ ठेवायचे उघडायचं दात तसेच बंद ठेवायचे आणि आतमध्ये श्वास उघडायचा दीर्घ श्वास उघडायचा किंवा मिटवायचं नाही आणि परत घ्यायचा अंतरुणात सोडायचा म्हणजे हे बघा ही तर स्टेप दिलेली नाही की पहिल्यांदा असं तोंड जातोवर जाऊ ठेवून तोंड उघडायचं त्यानंतर तोंड बंद करायचं आणि नंतर नाकाला ते सोडायचं म्हणजे दात असे दातर जर ठेवून ठेवूनच्या उलंबून करता येईल उघडायचं दात दात वर खाली व्हायला नको गॅप राहायला नको मध्ये श्वास घ्यायचा ब्रेथ करायचा जेवढा शक्ती असेल तुमच्यामध्ये ब्रेथ करण्याची ब्रेथिन श्वास घ्यायचा आणि थांबायचं दोन तीन पाच सेकंद थांबायचं तुम्ही उठवायचं आणि सहाव्या सेकंदाला तो जो श्वास आपण झालेला आहे तो रिलीज करायचा त्याला म्हणजे आपण शीतकारी याचं नावच आहे शीतकारी शीत म्हणजे थंड मग याचं बेनिफिट काय करू की इट कूल्स द बॉडी आपल्या बॉडीला ते थंड ठेवतं गुड फॉर टीथ अँड गम्स अँड इट कूअर्स पायोरिया पायोरिया हिरड्यांचे जे आजार असतात हे हिरड्यांचे आजार या शीतकारी त्यानंतर जे शीतली प्राणायाम शीतकारी आणि शीतली हे बॉडीला थंड ठेवण्याचे प्राणायाम आहेत पण इथं शीतलीमध्ये काय करतात की जीभ भर काढायची जीभ अशी गोल करायची आणि त्या गोल याच्यामधून श्वास असा मध्ये ओढायचा मध्ये ओढायचं जेवढं घेता येईल मध्ये ओळत येईल ते ओढायचं बघा हा यो असं ओढतोय आणि हे त्याचं आणि मग ते तोंड बंद करायचं परत पाच सेकंदाचा रेचक करायचा थांबवायचा श्वास
আলিপ পর্বত নাকা বাদে সরাই যায়, তোমরা সময় দেখলে তোমরা পুনরা নাকা ধরে সরাই যায়। আসলে তুমি 5 মিনিট বা 21 মিনিট খেয়ে না পাই, 5 মিনিট রোগ আসতেন শীতলী প্রাণায়াম যে তো আপনার বডিবার ইফেক্ট করতো, কুলস দ্য বডি, আপনার বডিলা তো ঠান্ডা ঠান্ত তাপমান নিয়ন্ত্রণ ঠান্ডা, ইয়ামে অ্যাসিডিটি টু হাইপার টেনশন হা আজার দূর হইয়াস মদত হতে, ত্যানন্তর ইমিউনিশন আর ডিসঅর্ডার অফ দ্য বাইন, তুমি যে মাঝে আন্তরিক শরীরমধ্যে যে হে আসতেন বাইন বগেরে যারা আসত মানে আর মধ্যে যারা মহিলাদেরটা ত্রাস বগেরে যারা আসত আসে লোকাল এটা ফায়দা হতো। त्यानंतर ते आपल्याला हेल्थ डोळ्याचं आजार जे असतात किंवा डोळ्याचे प्रॉब्लेम दूर होतात आणि स्किन सतेज होतं। त्यानंतर टॉन्सिलायटिस ज्याला असतो घशामधला, तो टॉन्सिलायटिस या शीतली प्राणायामाने दूर होण्यास व त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यास मदत होते। त्यानंतरचं आहे भस्त्रिका प्राणायाम। आता हा भस्त्रिका प्राणायाम बघा, ही मुलगी ही जी गुडिया आहे ही गुडिया भस्त्रिका प्राणायाम करते, खरी ही मुलगी देखील बघा, आता ही जवान मुलगी आहे हिला काय करायचं प्राणायाम पण आवश्यक विषय। मग भस्त्रिका काय या भस्त्रिकेचा परिणाम काय होतो, किंवा सायनस सायनसचा आजार डिसऑर्डर जे असतात, कोळ असेल कप असेल अस्थमा असेल, भस्त्रिका म्हणजे श्वास घेणं आणि परत सोडणं, जोर जोरात श्वास घेणं, छातीत जमा करणं सोडणं, अशा पद्धतीने अस्थमा कोळ कप हे दूर होतं। त्यानंतर थ्रोट रिलेटेड जे डिसीज असतील घशाच्या संबंधामध्ये ते थायरॉइड टॉन्सिल भस्त्रिका प्राणायामाने दूर होतात। त्यानंतर आहे भ्रामरी प्राणायाम। आता प्रत्यक्ष रामदेव बाबाची तर दाखवलेले भ्रामरी प्राणायाम करणार। भ्रामरी प्राणायाम म्हणजे काय, ते आपले दोन्ही हात असे वर करणे, त्यानंतर सरळ पद्मासनात बसा, सुखासनात बसा, कशाची बसा, पण आपल्या दोन जी बोट असतात, पहिली दोन बोट ती कपाळावर ठेवणे, डोळे झाकणे, त्या दोन बोटांनी डोळे झाकणे आणि कान बंद करणे, दोन अंगठ्याने आणि श्वास घेऊन जोरात तो सोडणे, ते याला आपण अशा प्राणायाम म्हणतो। पूरक, रेचक आणि कुंभक ह्या गोष्टी आहेत। पूरक म्हणजे श्वास घेणे, रेचक म्हणजे कुंभक म्हणजे थांबवणे 5-6 सेकंद तेवढा वेळ जमेल तेवढा वेळ आणि रेचक म्हणजे सोडणे। तर हे पूरक म्हणजे सोडणे। तर हे याचे बेनिफिट काय असतात भ्रामरी प्राणायामाचे। आता भ्रामरी प्राणायाम करताना काय, धुण्यासारखा आवाज आपल्या घशातून बाहेर निघला पाहिजे म्हणून त्याचं नाव आहे भ्रामरी। हे बघा, जेव्हा आपण डोळे बंद करू, नाक बंद करू आणि कान बंद करू, तेव्हा तोंडावरती भुंग्यासारखा आवाज करत मध्ये श्वास घेतला पाहिजे घशाद्वारे। तर हे आहे भ्रामरी प्राणायाम। तर हे प्राणायामचे बेनिफिट काय, विथ द प्रॅक्टिस ऑफ द प्राणायाम द माइंड बिकम स्टेडी, स्टेडी स्टेडी गो, हे जे शरतीचे 3 शब्द आहेत ना, त्याच्यामध्ये स्टेडी म्हणजे काय, ते सुरुवात करा कामाला स्टेडी करतं माइंडला, कायम तत्पर तत्पर करतं, इट इज बेनिफिशियल
इन कंडीशंस लाइक मेंटल टेंशन जर असेल तुम्हाला तुम्ही भ्रमरी जरा एजिटेशन असेल हेअर ब्लर डिसिजन असेल हर डिसिजन असतील म्हणजे मेडिटेशन करण्यासाठी आपल्याला हे भ्रमरी आवश्यक आहे. भ्रमरी प्राणायामाचे परत एकदा समजून घ्या. आपले हात चेहऱ्यावर न्यायचे, दोन दोन दोन्ही हाताच्या दोन बोटांनी डोळे बंद करायचे, कपाळावर दोन बोट आली पाहिजे, नाक दोन बोटांनी बंद झालं पाहिजे आणि कान अंशाने बंद झाले पाहिजे आणि मग घशाद्वारे आत श्वास बोलायचं. पूरक हे कुंभक हे पूरक रेचक आणि कुंभक तर अशा पद्धतीने भ्रामरी प्राणायाम आपण करू शकतो. त्यानंतरचं आहे मर्चा प्राणायाम. आता हे उघड प्राणायाम आहे थोडंसं, ते नुसतं कपाळ दाबायचं आणि परत भ्रामरीसारखं जे आवाज आहे तो तिथून काढायचा मोर्चा. पण शक्यतो हे लोक जे जास्त योगा करत असतात अशा लोकांना हे बेनिफिट देतो. इट मेक्स द माइंड इनर्ट टू सेन्सलेस आणि इट इज कट ऑफ माइंड फ्रॉम आउटर वर्ल्ड. म्हणजे तो काय करतो मूर्छा, म्हणजे व्यक्तीला शांत स्तब्ध करतं. आपल्याला बाहेरच्या जगामधून ते आपल्याला अंतर्मुख होण्यास मदत करतं. म्हणजे ॲड हेल्प्स द प्रॅक्टिशनर टू परफॉर्म मेडिटेशन. म्हणजे संयम, ध्यान देण्यासाठी, ध्यान धारणा करण्यासाठी हे प्राणायाम आवश्यक आहे. त्यानंतरचं आहे प्लविणे प्राणायाम, म्हणजे पाण्यामध्ये पोहणे पण शरीर असं चावून ठेवणे, हातवर ह्यापसरमध्ये पाण्यामध्ये तरवणे म्हणा. तर याचं काय बेनिफिट आहे, प्रॅक्टिशनर ऑफ पद्मिनी प्राणायाम कॅन पास सेव्हरल डे विदाउट फूड ऑर वॉटर. तसंही प्रत्येक व्यक्ती हा 21 दिवस बिना अन्न पाण्याचा जगू शकतो प्रत्येक व्यक्ती. पण ह्यामध्ये बघा, ह्यामध्ये असा प्रतिस्पर्धा व्यक्ती ह्या कित्येक दिवस बिना अन्न पाण्याचा राहू शकतात पद्मिनी प्राणायाम. पण हे थोडं वरच्या स्टेजचे प्राणायाम आहे, हा एक आणि हा एक प्लविणी प्राणायाम. त्यानंतरही उद्गीत. आता उद्गीत म्हणजे काय, की आपल्या तोंडावरती आपण काय म्हणतो, नाकाने श्वास घ्यायचा, दीर्घ श्वास घ्यायचा आणि तोंडाने ओ दीर्घ श्वास घ्यायचा जेवढा पाहिजे तेवढा जास्तीत जास्त आणि तो श्वास तोंडाने सोडायचा. ओ असं सात वेळा कमीत कमी केलं पाहिजे. तसं 11 वेळा सांगतात, 21 वेळा सांगतात, पण आपल्याला सुरुवातीला 5-7 वेळा जरी केलं तरी चालतं. हा झाला उद्गीत प्राणायाम. तर हे ओमचं उच्चारण करायचं, दीर्घ श्वास घ्यायचा, तो रोखून धरायचा आणि ओम करून तो श्वास आपण जो घेतलेला आहे तर असं लगेच ओम निघा, ओम असं सावकाश करतो ओम असं. म्हणजे विथ द प्रॅक्टिस ऑफ दिस प्राणायाम द माइंड बिकम स्टडी, तत्पर होतं मन त्याचं. त्यानंतर टेन्शनमध्ये रिलीफ मिळतो आणि कॉन्सन्ट्रेशन पॉवर त्या व्यक्तीची वाढते. तर हे उद्गीत प्राणायाम. त्यानंतर बघा कपालभाती. आणि हे कपालभाती म्हणजे काय, की सरळ मंत्र चार्ज करून पद्मासनात बसणे, सुखासनात बसणे
दोन्ही हात आपल्या गुडघ्यावर ठेवले अशा पद्धतीने आणि डोळे बंद करणे, पोटाला असा झटका देणे की जेणेकरून पोटानेच आपण श्वास घेतोय त्याला आपण पोटाने श्वास घ्यायचा आणि आपोआप ते पोट खाली जेव्हा जाईल तेव्हा श्वास घ्यायचा, जेव्हा वर येईल तेव्हा श्वास सोडणे, घेणे सोडणे, घेणे सोडणे अशा पद्धतीने ते कमीत कमी 5 मिनिट आणि जास्तीत जास्त 15-20 मिनिट हे प्राणायाम आपण केला पाहिजे. याला म्हणतो आपण कपालभाती, म्हणजे पोटाला असा झटका द्यायचा. पण लोक ते पण शास्त्रशुद्ध पद्धतीने करता आलं पाहिजे. म्हणून सांगतात की आधी जर तुम्हाला योग करायचा असेल तर तुम्हाला कोणता तरी गुरु द्यायला पाहिजे, त्याची आधी ट्रेनिंग घेतली पाहिजे आणि मगच व्यायाम सुरू केला पाहिजे. तर हे काही काही लोक असं पूर्ण शरीर हलवतात कपालभाती करताना, तसं नाही झालं. फक्त पोटाचा हा जो भाग आहे आपला तो झालला पाहिजे. तुमच्या छातीचा भाग हलता कामा नये, पोटाला झटका देऊन मध्ये श्वास घ्यायचा परत सोडायचा अशा पद्धतीनं ते पाहिजे. तर हे कपालभाती प्राणायाम आहे मित्रांनो. हे आपल्याला जो ओबेसिटी आहे, ज्याचं पोटावरची चरबी जास्त वाढलेली आहे अशा लोकांना हा महत्त्वाचा आहे. डायबिटीस पेशंटला हा महत्त्वाचा आहे. त्यानंतर कॉन्स्टिपेशनचा त्रास झाला आहे त्याने हे कपालभाती प्राणायाम केले पाहिजे. ॲसिडिटी ज्याला जास्त होती नेहमी नेहमी अशाने देखील हा कपालभाती प्राणायाम केला पाहिजे. कमीत कमी 5 मिनिट आणि जास्तीत जास्त 20 मिनिट तुमच्या कुवतीनुसार त्या आपण त्याचा अंतर वाढवलं पाहिजे. अशा पद्धतीचे हे 7-8 प्राणायामाविषयी मी माहिती तुम्हाला सांगितली. ते म्हणजे सूर्यभेदन प्राणायाम, उज्जायी प्राणायाम, चित्कारी प्राणायाम, शीतली भस्त्रिका प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम, मूर्छा आणि हे जे मूर्छा प्राणायाम हे पुरुषस्थितील, पल्विनी प्राणायाम, उद्गीत प्राणायाम, कपालभाती प्राणायाम हे 7 प्रकार तुम्ही रोज केले पाहिजे. आणि स्वतःला समजून 8-9 तास जे झोपतो ना आपण त्याच्याऐवजी 7-7 तास झोपायचं आणि राहिलेला 1 तास नव्हे. तुमच्या बाकीचा कामाचा दिवस देऊ नका, पण झोपेचा 1 तास कमी करून तुम्ही सवय लावा शरीराला. येणारं नवीन वर्ष 1 जानेवारीपासून आत्तापर्यंत तुम्ही जर सुरू केलं नसेल तर 1 जानेवारीपासून संकल्प करा की आपण ह्या गोष्टी करूया, प्राणायाम करूया असा संकल्प करा आणि सच्चात उतरवादी प्रत्यक्षात आता. त्यासाठी 1 जानेवारी म्हणजे आपलं नवीन वर्ष सुरू झाले होईल त्या दिवशी संकल्प करा आणि प्राणायामाला सुरुवात केली तर आपण लाईफ स्किल एज्युकेशन खऱ्या अर्थानं लाईफमध्ये आणलं असं त्याचा अर्थ नाही. हे बघा, याचं कॉमन बेनिफिट बघा. प्राणायाम प्रॅक्टिस करणारा जो व्यक्ती आहे, प्राणायामा प्रॅक्टिस इन्क्रीज लाईफ. प्राणायाम जो मी व्यक्ती करतो त्याला असे सर्दी पडसा छोटे छोटे आजार तो आजारी पडतच नाही. पण कंटिन्युटी पाहिजे की आज मला खूप उशीर झाला, खिडकीतून खूप काळ हवा येत होती म्हणून मला झोपच आली, जाग आली नाही, हे सगळे कारणं आपण जे सांगतो की नाही ते आपल्याला कारणं सांगणं बंद केलं पाहिजे. तर टाईम टेबल आपण केला त्या टाईम टेबलला आपण फॉलो केलं पाहिजे. 90 दिवसानंतर तुम्ही सतत जर 90 दिवस प्राणायाम करत राहिला, 90 दिवसानंतर तुम्हाला त्याचे बेनिफिट तुमच्या शरीरावर आपोआप पाहायला मिळतात. पण आपण काय करतो, 90 दिवस कंटिन्युटी करत नाही. तुम्हाला 21 दिवस तरी तुम्ही कंटिन्युटी करून पहा, हळूहळू तुम्हाला त्याचे फायदे तुमच्या शरीरावर झालेले दिसून येतील. 21 दिवस किमान आणि जास्तीत जास्त 90 दिवसानंतर तर ते काय म्हणू आपण त्याला, त्याच्या शरीरावर ते बेनिफिट दिसतात. आणि बाजूचा माणूस सांगतो शेजारचा, अरे तुम्ही काय प्राणायाम सुरू केला काय, ते झालं तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या सतत वागण्यामध्ये बदल झाला, बोलण्यामध्ये एक प्रेमळपणा येतो आणि संयम ठेवतो माणूस भावनांवर आणि स्ट्रेस त्याला कधीच येत नाही कारण तो स्ट्रेस मॅनेज करत असतो. ते ब्रिदिंग सिस्टीम बघा कशी आहे माणसाची. त्याचं उदाहरण सांगतो, प्राणायामाने जर गेलं तर डॉग जो आहे श्वासावर नियंत्रण मिळवलं आपण तर वय वाढतं, हे त्याचं एक उदाहरण आहे. कुत्रा पहा, 1 मिनिटामध्ये 30-34 वेळा
tú no sabes que tú, y acá me gusta más, ti tú te suena tú sabes que tú. Mende tú bala te pondrá más tú de tú. Ya no te hagas, bola, serviste, serviste, mira, tú sabes que tú, y acá me gusta más, viste, suena tú de tú. Más, desde ese sabes que no te proban que me voy, sabes que ni entran, sabes que te proban que me voy, hasta se vuelva a todo el plano de su Yuman, mende manos. Ha manuz da evi titre koyuyor. Ha bağlatı yarısına böyle, söz gitti. Benim de aynı şeyde sambar basadım. Sambar basadım, mansa da aynı şeyde. Yani da sab duy. Sab kimi böyle, mansa bir şey kimi böyle. Söz gitti. Artı daha böyle, benim camıdı. Gitti o ek serviste, ek sepınlası basadım. Benim de aplikalı pınlar gelmezse sapıca gösteriyor. Kalan dönti bir yaz atat, ben tisle bir yüperen sahibi yakın dildim, sınırsın zemine yapabildim. Beni de zanda ki hem akça delmi asıl atat da sınır. Hem man satya, mide ya sankal bana et, sen barbasın, mide man sebeşe jastın. Hani sınırlar jastın o ya he, ki mide torto iyi. To yakın minta madde parta çarptı sahibiyle suaz gitti, sordu. Toto kiman tin sete paşı varsıdır. Benim şuasa var ne yandıran, kamit kami vera, dirve şuas yine yani sor ne. He sıvay aple şerrala lagli bayi, ki prana ama sıvay lagat ne. Asıl da apın kaya kaldı şuas yatan olmuştu, tuzuna şerrat net ne yapın tu şuas. Ben ona da aple çatima dene to sordu. Tete şuas yine ne yandıran, şuasa var ne yandıran muranı bayi yapın. Ani te mence te, prana ama yoga sananı. Provide relaxation to body and mind. You can do that. Body and mind la relax karta. Blood circulation well karta. Concentration well karta. Digestive system changli karta. Lungs capacity well karta. Energy level well karta. And he beneficial karta hai. Prevention and management of the blood pressure, stress, anxiety, stomach disorder, hyperacidity, depression. Heart problem, cancer, and so many health issues. Tara, asa pante di ni tara ni apen, ache ya ta samari. Bahana manje, chakasha taya hota, bahana je prakar kunte, stress manje ta, stress je prakar kunte, chakasha rokne paje, ani chacha var bahana nuva. Ani stresla ara vermesin, teçhalar menetme, devastatın vermesin, nientalın vermesin. Yom yom asan, asan ani planayam, eti kaymot ve. Apen yattıca, gene gönçacı sapasın pahata ol. Yeta yaltı kaynı, yutranı, apla hattisra yunit sapleray. Tümala, yattisra yunit madi, peşanka astinde tümü melavayetli yutarı sapta, yaltı kaynı. Apan tamu ya,